नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सागर राठोड, नोमॅडिक ॲग्रिकल्चर इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ जवळपास खूप दिवसानंतर बनवतो आहे. तर मित्रांनो, काही वेळेअभावी वेळ नसल्यामुळं मला व्हिडिओ करता आला नाही, परंतु मी आता प्रयत्न करेल की दर आठवड्याला एक तरी व्हिडिओ आपल्या शेतकरी बंधूंना नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी आता प्रयत्नशील राहणार आहे आणि आज आपल्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ करत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्येच थांबू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, आज मी केळीमध्ये उभा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, पिकाला 18 अन्नद्रव्य खूप महत्त्वाचे आहेत. त्यापैकी आपण आज एक महत्त्वाचे दुय्यम अन्नद्रव्य, त्याविषयी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, 18 अन्नद्रव्यापैकी मुख्य अन्नद्रव्य जे आहे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. जे दुय्यम अन्नद्रव्य आहे मॅग्नेशियम, सल्फर आणि कॅल्शियम. तर मित्रांनो, कॅल्शियमबद्दल आपण या अन्नद्रव्याबद्दल आपण सगळी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, आता हे जे खोड बघताय तुम्ही माझ्या केळीचं जे खोड आहे, परत बाजूला आपल्याला केळी दिसते. तर या कॅल्शियमचा नायट्रेटचा पिकामध्ये रोल काय आहे, कॅल्शियम नायट्रेटचे फायदे काय आहेत, कॅल्शियम नायट्रेटचा वापर कसा करावा, याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, कॅल्शियम नायट्रेट ही जवळपास 25 किलोची एक ग्रेड येते. आपण त्याला साबुदाण्यासारखं दिसणारं कॅल्शियम असंही म्हणतो. तर मित्रांनो, जवळपास त्यामध्ये कॅल्शियम यामध्ये जवळपास 18.5% कॅल्शियम असतं आणि जवळपास नायट्रोजन 15.5% असतं. तर हा कॅल्शियम नायट्रेट जवळपास का मिक्स करतो आपण, याच्यात कॅल्शियम आणि नायट्रोजन का मिक्स केलेलं आहे, जवळपास बघा. कॅल्शियम हा सहजासहजी पिकाला उपलब्ध होत नाही आणि नायट्रोजन सहजासहजी पिकाला उपलब्ध होत नाही, परंतु कॅल्शियमपेक्षा नायट्रोजन हा खूप लवकर पिकाला उपलब्ध होतो आणि त्यासोबतच मग कॅल्शियमसुद्धा अपटेक केला जातो. म्हणून कॅल्शियम नायट्रेट हा ग्रेड मिक्स केलेली आहे. तर मित्रांनो बघा, ह्यामध्ये आपण हे झाडं बघतो आहे पिकं. तर ह्या कॅल्शियम नायट्रेट याला देण्याचं जे कारण आहे, तर हे खोड मजबूत करण्याचं काम हे कॅल्शियम नायट्रेट करतं. त्यानंतर हे आपण बंश बघतोय केळीचा, तर केळीला चकाकी आणण्याचं काम सुद्धा हे कॅल्शियम नायट्रेट करतं. त्यानंतर बघा, आपण बाकी पिकांमध्ये बघतो, जसे कलिंगडमध्ये झालं की कलिंगडला तडे जातात, तर तडे क्रॅकिंग येतात, तर क्रॅकिंग ही सुद्धा कॅल्शियममुळेच येतात. आणि जी कळी असते, कोणत्याही पिकाची जी कळी असते किंवा फुलकळी असते, तर कळीचं रूपांतर फळांमध्ये करण्याचं काम हे कॅल्शियम करतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे कॅल्शियमचे रोल आहेत. आणि कॅल्शियम बघा, सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे सेल वॉल मजबूत करण्याचंही काम कॅल्शियम करतं. तर मित्रांनो, ह्या पिकामध्ये आपण जवळपास केळी समजा हा 12 महिन्याचं पीक आहे, तर ह्यामध्ये आपण जवळपास केळीला एकरी किंवा एकरी 5 किलोप्रमाणे आणि हजारी 3 किलोप्रमाणे आपण केळीला बेसल डोस किंवा ड्रीपमधून आपण कॅल्शियम नायट्रेट देऊ शकतो. त्यानंतर बाकी फळभाज्या झाल्या, तर या कॅल्शियम नायट्रेटचा आपण फवारणीतूनही वापर करू शकतो. जवळपास 15 लिटरला आपण 50 ग्रॅमप्रमाणे फवारणीतून कॅल्शियम नायट्रेटचा वापर करू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कॅल्शियम नायट्रेटची माहिती? अशाच नवनवीन माहितीसाठी मित्रांनो, नोमॅडिक ॲग्रिकल्चर इंडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा. धन्यवाद.